तर चला श्रीगोंदा टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच या. श्रीगोंदा टीम टीमला विनंती आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आधीच भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळे आपण जास्त वेळ आजची बात घेऊ नका. श्रीगोंदा टीमला सूचना आहेत की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या, जास्त वेळ अजिबात घेऊ नका. आधीच भरपूर उशीर झालेला आहे. श्रीगोंदा टीमला सूचना असेल की आपण लाईन अपमध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं. इथे उपस्थित सगळ्या संघांना सूचना आहेत की आपण मैदान मैदानामध्ये एक मोठी मॅच होते. दोन्ही संघ आणि आलेल्या सर्व संघांना सूचना आहे आपण आज येण्यासाठी उशीर झालेला आहे, त्यामुळे जे सामने ते लवकर चालू करायचे, सहकार्य करायचे, कारण आज दिवसभरात 8 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये सामन्याला सुरुवात होते. श्रीगोंदा आणि आरसीसी बार्शी या दोन तुल्यबळ संघांमध्ये होणारी लढत आपण मैदानामध्ये पाहणार आहे. एका बाजूने पाहतोय श्रीगोंदाचा संघ लाईनअप मध्ये मैदानात आलेला आहे. 3 षटकांचा सामना असेल, 15 मिनिट एका इनिंग साठी देण्यात येणार आहे. चला फलंदाज मैदानामध्ये चला लवकर. आणि दोन्ही संघांच्या संघटनांना सूचना आहेत की आपण आपले अतिरिक्त काढू पाडून द्या. आपण बघू नक्की सन्माननीय नितीन नाना पाचपोत आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी आता श्रीगोंदा टीम मधून जोडले जातील. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. टीम मीटिंग नको कृपया करून. श्रीगोंदा संघाचा घ्या क्षेत्ररक्षण लावून. एक खेळाडू दिलेला आहे तुम्हाला विनंती असेल. श्रीगोंदा संघ सलामीची दोन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. 3 षटकांचा सामना असेल. रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. जर पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेत का? बार्शीचे आलेले. श्रीगोंदा संघ खेळाडू आहे का? नाव सांगत जावं फक्त. सागर गोलंदाजी मार्कवर असेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्टेजवरती केलेली आहे. डाव्या बाजूला आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मुंबई महापौर केसरी जेवूर नगरीची एक छान ज्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये एक नावलौकिक आहे, सन्माननीय विजय बापू गुट्टा यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम या विजय बापू, आपलं सहर्ष स्वागत आहे. पिण्याचे जार फक्त याच ठिकाणी घेऊन आपण पाणी प्यायचंय, तिकडे घेऊन जाऊ नका. बाबूंचं आगमन या ठिकाणी होतंय. मी त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मैदानामध्ये. मोठी मॅच असेल. श्रीगोंदा एका बाजूने लढताना दिसेल, दुसऱ्या बाजूने आरसीसी बार्शी हा संघ असेल. तुर्कसी तमाम क्रीडास्कांचं पुनर्शुद्धा मैदान छतमध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहतो श्रीगोंदा हा संघ, श्रीगोंदा तालुक्यातून विलंगणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आरसीसी बार्शी. दोन संघांच्या ताकदवर लढती मैदान छत मध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार. तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नेम सागर. सागर शतामध्ये आपण पाहतो पहिल्या षटकाची जबाबदारी दिली असणार आहे.
पहिली मॅच आपण पाहिलं की बॉलिंगच्या माध्यमातून बॉलर्सनी गाजवली, परंतु आज मात्र मैदान शतमध्ये म्हणजे दुसरी मॅच आपल्या सगळ्यांची भेटली आहे. सन्माननीय नितीनना पासपुते आपण बघतोय क्लासिक काष्टी या संघामध्ये असणार, त्यामुळे नक्कीच एक मोठा अनुभव आणि या मोठ्या अनुभवाचं एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी असणार आहे. सॉरी क्लासिक श्रीगोंदा, क्लासिक श्रीगोंदा हा संघ मैदान शतमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. तर पुन्हा एकदा आपण पाहतो उपस्थित तमाम कडेसकरांचं सरचं स्वागत. तर अनुष्ठायक आपण पाहतोय महेश उर्फ पप्पू नलावडे. हो, यावेळेला पहिला बॉल रिव्हर्स साठी प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे आणि आपण पाहतो पहिल्या श्रेणीवरती मिळतील धावा चार चौका. साऱ्या गगनात ललकार आहे लोकनियुक्त सरपंच जेऊर माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे सागर लोखंडे वरती आक्रमण केलं गेलंय आणि महेशच्या बॅट मधून हा चौकार पाहिला मिळाला. रिव्हर्स सटिंगमुळे आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहिला मिळालं. एक क्षेत्ररक्षक ऍक्युरेट पॉइंट या दिशेमध्ये तैनात केलं गेलंय. त्यावेळेला मात्र आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा हा स्ट्रोक आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय चौकार. धपलकवरती आपण पाहतोय आठ धावा धपलकवरती आहेत, दोन चौकार महेश नलावडीच्या माध्यमातून. तर एका बाजूला आपण पाहतोय सागरचे दोन्ही डिसिजन चुकलेत, त्यामुळे आता अक्षय आपण पाहतोय अक्षय निघले सागरच्या जवळ येतोय. इथून पुढे सांगतोय तो कसं लढायचंय, कोणत्या बॅटरच्या विरोधात कशी बॉलिंग करायची हे सिनियर खेळाडू आणि चांगले बॅटर येऊन सांगत असतील, मदत करत असतील, तर बॉलरला डिसिजन घेण्यामध्ये खूप मोठी मदत होत असते. हो, परंतु यावेळेला देखील फरक पडणार नाही महेशला आणि महेश आपण पाहतोय चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट केले पहिल्या तीन बॉलवरती. व्हिडिओने साऱ्या गगनात ललकार आहे लोकनियुक्त सरपंच जेऊर माननीय श्री पहिवान पृथ्वीराज भैया पाटील यांचा सनसनीत चौकार. बॅक टू बॅकच्या तीन चौकारांमुळे पुन्हा एकदा धावपळ बारापर्यंत पोहोचलाय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा चूक, विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून हा बॉल गेला आणि चौथा चौकार आलाय. बॉलरच्या मनामध्ये आपण पाहिलं करतो खूप चांगला बॉल टाकून सुद्धा जर फिल्डर न करतो किरण मोरे आपण पाहिलं खूप चांगले पटन दिले होते किरण मोरे देखील, परंतु बॉल अतिरिक्त उंचीचा असल्यामुळे तिथे आपण पहिलं हात चौकार देखील पाहायला मिळाला आणि इथे चार चौकारांमुळे धपलकावरती सबल 16 धावा लागल्या गेल्यात. तीन षटकांची मॅच आहे, एक षटक सुद्धा तुमचं गेम चेंज करू शकतं, त्यामुळे नक्कीच प्रत्येक पावला हा विचारपूर्वक टाका. सकाळी तू पुढे प्रत्येक पावलांवरती. हो, यावेळेला खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल आहे, परंतु पाठीमागे आपण पाहतो किरण मोरेने बॉलला थांबवलं, एक सिंगल येईल आणि धपलकावरती 17 धावा. लेग 22च्या स्वरूपात पंचनी धाव कळवली आणि आता कमबॅक झालंय. पहिले तीन चेंडूवरती चौकार आले होते, चौथ्या चेंडूवरती देखील सागरनं खूप चांगलं काम केलं, परंतु तरी देखील चौकार आला. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आहे म्हणजे कमबॅक केलंय, परंतु कमबॅक जास्त वेळ टिकू शकणार नाही. आपण पाहतोय अंदाज चुकला आणि इथे आलाय पाचवा चौकार सनील चौकार. करायची नाहीये, चांगली चिमी टाकायची नाहीये, तर धावांना रोखून धरायचंय. दोन फलंदाजांपैकी एकाला आउट करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नेम सूरज, यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सूरजला सूर्याप्रमाणे तेजस्वी खेळ करावा लागेल आणि या गोकुल्याप्रमाणेच त्याला नक्कीच येथे चेंडू देखील टाकावे लागतील. सूरज कोलप यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जेव्हा जेव्हा श्रीगोंदा संघ अडचणी असतो त्यावेळेस
सूरज कोलप सातत्याने उभा राहतो आणि या सूरज कोलप हा नेहमी संघर्षातून चमकदार कामगिरी करणारा आणि या केवळ चमकत चमकत असताना प्रतिस्पर्धी संघावरती वार करणारा बॉलर कोण असेल तर त्याचं नाव आहे सूरज कोलप। पहिल्या बॉल वरती आता पाहिजे इथून पुढे होणार काय या षटकामध्ये फार बरं माझ्या मते पाच किंवा सहा धावा आल्या किंवा सात धावा जर आल्या तर धावपळ हा चांगल्या प्रकारे थांबवला गेलाय असं म्हटलं जाऊ शकेल, परंतु जर दहा धावा जरी आल्या तरी देखील खूप मोठा स्टार्ट या षटकामध्ये केलं बार्शी टीमला मिळणार आहे। पहिल्या बॉल वरती इनसाइड आउट खेळलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि जेल मिसटलाय क्या छोटा मॅच भी छूट सकता है लेकिन आपकी कोशिश करने के तरीके से ऋतिक गजरला लॉन्ग ऑफ मध्ये तैनात केलं जाईल आणि आता कॅच अगदी सोपा कॅच होता सोडला गेलाय। ऋतिक गजर आपण पाहतो लॉन्ग ऑफ मध्ये तैनात होईल आणि ऋतिक गजर हा आपण पाहतो खूप प्रतिभाशाली असा हा फलंदाज आहे रिव्हर्स अटेम्प्टचा बादशाह आहे आणि त्यामुळे गोलंदाजांवरती सातत्याने वेगवेगळे आक्रमण करण्यामध्ये ऋतिक गजर त्याच्या फलंदाजीतून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। यावेळेला सूरज कोलपचा खूप चांगला बॉल यावेळेला आपण पाहतोय रवी डिंबरेला थांबवलंय पंढरपूर संघ आणि त्याचबरोबर तुळजापूर संघ लाईन अप द्या आपली यानंतरचा सामना आपला होणार आहे आणि दोन्ही संघ टॉस साठी या सुंदर चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटतोय। दरम्यानच्या कालावधीमध्ये आजचे हे तिसरा